हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ओजूस लाईव्ह. आज आपण जाणार आहोत हुडा पार्टी सेलिब्रेट करायला रामबागमध्ये. नमस्कार, माझं नाव गणेश कापसे. मी श्री रामबाग ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचा मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. श्री रामबाग हा ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणजेच ग्रामीण जनजीवन आणि संस्कृतीवरती आधारित आधारस्तंभ आणि रामायणातील कथेवरती म्हणजे हा दोन्हीचा म्हणजे ग्रामीण संस्कृती आणि रामायणातील कथा या दोन्हीचा संगम म्हणजेच श्रीरामबाग ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र. या इथे 26 एकरच्या परिसरामध्ये अशोक वाटिका, एकांतवास, झाडावरचं घर, अहिल्या कुटी, शबरीची कुटी, महर्षी व्यासपीठ यासोबतच फ्लोटिंग सेल्फी पॉईंट, 1 ते 1.5 एकरचं भव्य असं क्रीडांगण आपल्याला या सुविधा इथे मिळतील. तर सकाळपासून तुम्ही मी पाहिलेलं आहे, सकाळपासून तुमचा नाश्ता, चहा पाणी, ज्यूस, फ्रुट्स आणि आता संध्याकाळी जेवण आणि दुपारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुरडा पार्टी. तुम्ही इतक्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्यासाठी वेगवेगळे तुम्ही पार्ट्स ठेवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे मोठ्या माणसांसाठी आणि मोठ्या मुलींसाठी मुलांसाठी सुद्धा व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर मी एक प्रश्न विचारते की या तुमच्या रामबागेचे संस्थापक कोण आहेत आणि किती वर्ष झाले आहे तुमच्या संस्थेला चालू? आता श्रीरामबागचे संचालक आहेत डॉक्टर संजय प्रभाकरराव टाकळकर, जे की आय स्पेशलिस्ट आहेत, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा मूळ छंद म्हणजे तबला वाजवणे, संगीताची आवड, चित्रकलेची आवड. डॉक्टर पेशाने असल्यामुळे निसर्गाची निसर्ग पर्यटनाची आवड, त्यामुळेच हा श्रीरामबाग परिसर एवढा मोठा उभारू शकले. आणि सकाळी 10 वाजता हा संपूर्ण श्रीरामबागचा परिसर चालू होतो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतो. यामध्ये आम्ही दिवसभरात ग्रामीण खेळ, ज्यामध्ये म्युझिकल चेअर असेल म्हणजे संगीत खुर्ची, रस्सी खेच, लिंगोरच्या, बिटी दांडू, गोट्या, त्यासोबतच आट्यापाट्या आणि असे क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, असे भरपूर खेळ आम्ही दिवसभराच्या एंटरटेनमेंटमध्ये घेतो. यासोबतच ग्रामीण संस्कृती जी आपली आहे त्यामध्ये तुम्हाला गावा खेड्यातलं रुचकर असं जेवण, ज्यामध्ये ज्वारीची भाकरी असेल, चपाती असेल किंवा बाजरीची भाकरी असेल, खरडा ज्याला आम्ही हिरव्या मिरचीचा ठेसा म्हणतो, तव्यावरचं बेसन, वांग्याचं भरीत, विविध प्रकारच्या चटण्या आणि काळ्या मसाल्याची भाजी, जे की आम्ही वरवाट्या पाट्यावरती मसाले आम्ही पिसलेले असतात, ओले मसाले आणि ताजे मसाले, ताजे मसाले, असे सर्व मसाले मिळून ज्या भाज्या आम्ही तयार करतो असं ग्रामीण जेवण आम्ही तुम्हाला इथं जेवायला उपलब्ध करून देतो. तर आपले सर्वांचे आपल्या सर्व टीमचे मी धन्यवाद करू इच्छिते. धन्यवाद. आणि आता रामबागच्या मॅनेजरशी बोलणं झाल्यानंतर आपण बघूया द मेन गेट. हे रामबागचं मेन गेट आहे जिथून आपल्याला एंट्री करायची. तुम्ही बघू शकता किती चांगले चांगले स्टॅच्यू आहेत, एलिफंट आहे, सोल्जर्स आहेत, सिपाही आहेत आणि हे जे कठपुतली आहे म्हणजे ते बॉल्सर कठपुतली जे तोंड केलं आहे आणि खूप सुंदर आर्ट आहे आणि सोबतच कावीत काव आहे. आता आपल्याला मध्ये जायचं बैलगाडीमध्ये बसून आणखीन ह्याच्या आजूबाजूला तुम्ही बघतात बघू शकतात की किती सुंदर आहे. आणि मोठ्यांना पण त्यांची लहानपणाची आठवण येईल बैलगाडीमध्ये बसून आणि लहान लेकरांना पण बैलगाडीची ओळख होऊन जाईल. तर आता जे जे हुडा पार्टीसाठी येतात त्यांचे स्वागत समारोह करतात, काय असं करतात, फुलं देतात, टोपी शॉल करतात. हे बघा बैलगाडीमध्ये असं बसायचं तुम्हाला आणि बॅक साईड जे लुक आहे त्याचं आणि इकडं तुम्हाला मनी फी म्हणजे फी पे करायची आहे आणि हे आहे बैलगाडीचं लुक. आणि आणखीन थोडे पुढे जाताना तुम्ही बघू शकता की किती वेगळे वेगळे टाईपचे स्टॅच्यू आहेत, पार्पर, कार्पेंटर, ब्राह्मण्स एक्सेट्रा, पॉटरी. तर त्याच्यानंतर आपल्याला आता ब्रेकफास्ट करायला जायचं आहे आणि ह्या जागेमध्ये तुम्हाला आता ब्रेकफास्ट करायचे आणि तुम्ही बघू शकता की किती छान सजवलेलं आहे आर्टिफिशियल फ्लावर्स आणि स्टॅच्यूनी. आणि आता इथं वाढतात तुम्हाला ब्रेकफास्ट वाढतात आणि त्याच्यानंतर चेअर्सवर तुम्हाला बसून खायचं आणि सोबतच टेबल पण दिलेला आहे. हे बघा काय काय दिलेलं आहे ब्रेकफास्टसाठी. त्याच्यानंतर तुम्ही थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला प्लेग्राऊंड पाहिजे तेव्हा टर्की बघू शकतात. आणखीन त्याच्यासोबत फॅमिली पाळणा पण आहे, आणखीन खूप सुंदर सजवलेलं आहे. आणखीन त्याच्यासोबत प्लेग्राऊंडमध्ये लहान लेकरां आणि मोठ्यांना पण काही गेम्स आहेत.
आणि सोबतच डान्स सिंगिंग एक्सेट्रा आणि म्युझिकची पण व्यवस्था केली आहे आणि फॅमिली डान्स प्ले सिंगिंग पण आहे आणखी रसखेळ पण आहे आणि सोबतच डक्स आहे आणि डक्सला पण पाणीची व्यवस्था केली आहे आणि सगळीकडं झाडं आहेत फुलं आहेत आणि वेगळे वेगळे टाईपचे झाडं आहेत आणखी सोबतच राम लक्ष्मण आणि शबरीचं पण हट आहेत जिथं ते बोरं देतात आणखी डिअर आहे त्याच्या बाजूला हे थोडं पुढे गेल्यानंतर आणखीन तुम्हाला बोराचं झाड भेटेल खूप यम्मी आहेत बोरं इथं इकडले खूप स्वीट आहेत शबरीच्या झाडाच्या पुढे आणखीन तिकडं ट्री हाऊस पण आहे आता आपण येऊ या हुरडा पार्टी करायला म्हणजे हुरडा खायला बघा किती छान बसलेले आहेत सगळे आणखी इकडं खूप सारे खेळ आहेत खूप सारे टॉय म्हणजे प्ले म्हणजे खेळायचे वगैरे खूप आहे आणि हुरडाची प्लेट तुम्ही बघू शकता किती यम्मी आहे आणि रामबाग इथं राम लक्ष्मण आणि सीता आहे आणखीन फॅमिलीचं खेळ आणि डक्स आणि सोबतच पॅरट्स वगैरे रॅबिट्स आहेत आणखी नाईटचा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे वॉटरफॉल आहे आणखी भरपूर लाईट्स आहेत आणखीन वॉटरफॉल तर कलर कलर आहेत लेकरांसाठी आणि मोठ्यांसाठी पण ते अट्रॅक्टिव्ह आहे आणि गाय पण आहे गायचं शेड आणखीन खूप सारा इथं खूप सारा म्हणजे खूप सारा खेळायला आहेत आणखीन झाडं वगैरे वॉटरफॉल तुम्ही बघू शकता कलर कलर आणि नाईट रात्रीचं आम्ही डिनर करायला आलो आहेत कसं बसलं तुम्ही बघू शकता आणि रात्रीचं डिनरचं प्लेट बघा किती सुंदर आहे यम तर तुम्ही इकडं जरूर या प्लीज प्लीज इकडं जरूर येऊन बघा किती छान आहे तुम्ही पूर्ण एक दिवस एन्जॉय करता.